पुण्यात आल्यानंतर आपली भटकंती सुरू झाली. गार म्हणजे खूपच गार हवा येतोय. थँक्यू. बघा 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 ए दादा मला तर उतरव दादा पळव. नमस्कार मंडळी, मी पुन्हा एक वेळेस तुमचं स्वागत करतो काही गोष्टी मनातल्या आपल्या मराठमोळ्या चॅनलमध्ये. आणि आज फायनली आपण निघालो आहोत महाबळेश्वरला. तर पुण्यात आल्यानंतर आपली भटकंती सुरू झाली आहे आणि त्याच्यातली पहिली ट्रिप आपण मारतोय ती महाबळेश्वर. क्लायमेट अतिशय सुंदर झालं आहे. बघायला गेलं तर सगळीकडे आता ढगाळ वातावरण झालं आहे, काही ठिकाणी पाऊसही पडला आहे आणि त्यानिमित्ताने आता शनिवार रविवार त्याच्यामुळे आम्ही विकेंड ट्रिप प्लॅन केलेली आहे आणि आम्ही आता सगळे निघालो आहोत महाबळेश्वरला. तर या ब्लॉगमध्ये आम्ही तुम्हाला महाबळेश्वर दाखवणार आहे, सगळे तिकडचे जे स्पॉट आहेत ते दाखवणार आहेत, किंवा जर पॉसिबल झालं तर आपल्या राजांच्या गडाला पण आम्ही व्हिजिट करणार आहेत, प्रतापगडाला. तर असा छोटासा हा प्लॅन आहे शनिवार रविवारचा आणि आम्ही आता जस्ट निघालो आहे तिकडे. आणि पहिला आम्ही कॉल घेतला आहे तो म्हणजे जायका चहाला. आम्ही सगळे आता इकडे चहा घ्यायला थांबलो आहे. शिवम ॲक्च्युली बाईकवर येतो आहे, शिवम आणि अश्विनी, आणि आम्ही येतो आहे कारमध्ये. तर चला हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच बघा. आम्ही याच्यामध्ये खूप धमाल करणार आहे, खूप साऱ्या गोष्टी करणार आहेत. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. तर तुम्ही हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की नक्की आणि नक्कीच बघा. आम्ही आता सेकंड स्टॉप घेत आहे ते म्हणजे कात्रजचा आपण टनल क्रॉस केल्यानंतर श्रीदत्त लागतं. तर तिकडे आम्ही ब्रेकफास्ट करता थांबलो आहे आणि बाहेर तर पाऊस स्टार्ट झाला आहे. सध्या सगळे ब्रेकफास्ट करत आहेत आणि मी तर साबुदाणा वडा ऑर्डर केलेला आहे तर तो येईल आता. ॲक्च्युली पाऊस चालू झाला आहे हलकासा आणि हे लोकांची तयारी चालू झाली आहे, रेनकोट घालत आहेत दोघे पण, कारण की ते बाईकवर येणार आहेत. आणि वातावरण मस्त झालं आहे, सुंदर. तर इकडून आता प्रवासाची मजा येणार आहे खूप सारी. चला रे व्यवस्थित या. सो फार सो गुड. येस चल. चढायला सुरुवात केली आणि वातावरण अतिशय सुंदर आहे. थोडंसं ऊन आहे आणि थोडंसं सावलीचं वातावरण आहे आणि हा सगळा घाट आहे. तर महाबळेश्वरमध्ये एंट्री झालेली आहे आणि एक पॉईंट आम्हाला भेटला आहे जिकडे आम्ही थांबलो आता. तो सगळ्यात जास्त आवडला आहे पप्पांना तो पॉईंट. का आवडला का पॉईंट? एकदम मस्त आहे ना. मस्त. तर हा तो पॉइंट आहे, पूर्ण ढग आहे, समोर नदी आहे आणि गार हवा येते. गार म्हणजे खूपच गार हवा येते. तर त्याच्यामुळे वातावरण असं एकदम छान झालंय. या पॉइंटला मी आता थांबलो आहे, त्या पॉइंटचं नाव आहे पारसी पॉइंट. आणि आता बघू आपण या पॉइंटला काय एंट्री. या पॉइंटची ते वडापाव ऑर्डर केलेला आहे आणि त्याच्यानंतर येणार आहे चहा. पेरूचं स्टॉल आहे सुंदर आणि तिकडे मस्त पेरू कैरी वगैरे सगळं आहे. तर आम्ही आता पेरू घेतोय. तू पण पेरू घेतोय? अच्छा ऐकत होतो. इकडे आवळे पण आहे काका, अतिशय सुंदर पद्धतीने सजवून देत आहेत. मी झुको सर. इकडे जर झुलता पूल आहे मस्त. तुम्ही पारसी पॉईंटला जर आले तर तिकडे पॉईंटकडे जाताना मस्त झुलता पूल आहे. बघा गाडीमध्ये. ॲक्च्युली आईला ते जेलीचे चॉकलेट खायचे होते, त्याच्याकरता आपण जेलीचे चॉकलेट घेतले. जांभूळ होते तर त्याच्यामुळे आम्ही जांभळं घ्यायला गाडी थांबवली
आणि आता समोर तर स्ट्रॉबेरी आहे. तू पण स्ट्रॉबेरी घेतो? स्ट्रॉबेरी हां खायची. इकडे तर सगळे स्ट्रॉबेरी आणि जांभळाचे स्टॉल आहेत समोर असे, आणि समोर तिकडे तर मॅप्रो गार्डन आहे. तर आपला प्लॅन असा आहे की आपण आज तर स्टे करणार इकडे, तर त्याच्यामुळे मॅप्रो गार्डनला आपण उद्या व्हिजिट करणार आहे जाताना, कारण की आज खूप जास्त गर्दी आहे तिकडे. तर त्याच्यामुळे आपण आता बाकीचे स्पॉट बघू आणि त्याच्यानंतर उद्या जायच्या वेळेस मॅप्रो गार्डनला जाऊ, आणि मग नंतर आपण पुढे जाऊ. थँक्यू. आम्ही एका पॉईंटला थांबलोय आणि आम्ही गेम खेळतोय. आता इकडून अंजली आणि शिवम आहे ना, ते करवंद मारून फेकणार आहे, तर ते बरोबर तोंडात जायला तर आता इकडे पंचगणीला आलेलो आहे आम्ही. तर पंचगणीला प्रॉब्लेम असा आहे की सॅटर्डे संडे सगळे रूम पॅक आहेत आणि आम्हाला चांगल्या व्ह्यूचा रूम पाहिजे, तर त्याच्यामुळे आता इकडे हे सगळे लोक दाखवत. आता यांना सगळ्यांना मी थांबवलं आहे, आणि शिवम आणि मी आम्ही दोघे जण आता बाईकवर जातो आहे, आणि आम्ही आता रूम बघून येतो अगोदर. तर अशा प्रकारे इकडे आल्यानंतर आता पंचगणीमध्ये एक धनश्री रिसॉर्ट म्हणून आहे, तर तिकडे आपण रूम केलेले आहे, आणि रूम अतिशय सुंदर आहे. हे आमच्या तिथे वास्ता कसं चाललं आहे आता. मी आता आम्ही फ्रेश झालेलो आहे, आणि आता आम्ही थोडं साईट सीनला जातो आहे. पासून हा आमच्या रूमचा व्ह्यू, पूर्ण ढगाळ वातावरण आहे, पूर्ण ढगाळ असे खाली आलेले आहेत. अतिशय सुंदर वातावरण आहे आणि रिमझिम पाऊस चालू आहे. इकडे तर शेती आहे आणि हे असं सगळं असं मस्त वातावरण. ही ॲक्च्युली शेतीची ना, ही स्ट्रॉबेरीची आहे, हे सगळे स्ट्रॉबेरी तर. आणि इकडे तर खेळायला पण आहे, खाली बॅडमिंटन आहे, आणि हा आहे तर एरिया. इकडे तुम्ही मस्त रिलॅक्स करू शकतात, संध्याकाळी पार्टी शार्टी करू शकतात तुम्ही. आज प्लॅन आहे पार्टीचं, आज रात्री करूया पार्टी मस्त इकडे गप्पा वगैरे मारायला. सेम रूम पॅरल रूम आम्ही समोरही केलेला आहे, आणि हा तो रूम आहे. या रूमचा व्ह्यू इकडचा आहे, आणि समोरचा जो रूम आहे रेडी झाले आहेत, आणि समोरचा जो रूम आहे रोडच्या साईडचा समोरच्या रूमचा जो व्ह्यू आहे तो हा आहे. तिकडे आपली गाडी पार्क केलेली आहे, आणि हा आहे तर मेन रोड आहे, इकडून आहे तर एंट्री. आम्ही निघालो आहे आता साईट सीनला, आणि हे असं मस्त वातावरण आहे. इकडे गाडी पार्क केलेली आहे, सगळे रेडी झाले आहेत, आणि ही ती हॉटेल आहे धनश्री रिसॉर्ट, धनश्री रेसिडेन्सी. हे ते मागचं सगळ्यात जेवण करायला आम्ही थांबलो आहे. इकडे स्वाद रेस्टॉरंट आहे धनश्री रिसॉर्टकडून. आपण ज्यावेळेस महाबळेश्वरकडे जातो तर इकडे मध्येच आपल्याला स्वाद रेस्टॉरंट लागतं. तर चला बघूया आपण आता काहीतरी तिकडे दाव मारू जेवणावर, आणि तिकडच्या रिव्ह्यूज पण मी तुम्हाला देतो या ब्लॉगमध्ये की कशी इकडची टेस्ट आणि सर्विस कशी होती. तर जेवण अतिशय सुंदर होतं, आणि ॲज कम्पेरेटिवली प्राईस पण खूप कमी इकडे. तर मी नक्कीच तुम्हाला सजेस्ट करेल की जर तुम्ही महाबळेश्वरला येत आहे तर एक वेळेस तुम्ही स्वादला नक्की व्हिजिट करा, कारण की आम्ही अराऊंड 3 लोक व्हेज, त्याच्यात आम्ही 5 लोक नॉनव्हेज, त्याच्यात मटन अंडी रोटी सोलकढी हे सगळे करून अराऊंड आमचं बिल काहीतरी 2000 रुपये झालं आहे. तर ते म्हणजे खूप कमीच आहे ॲज कम्पेरेटिवली म्हणजे दिस प्लेस. तर तुम्ही मी तर नक्की सजेस्ट करेल की जर तुम्ही महाबळेश्वरला आले तर नक्कीच इकडे व्हिजिट करा. प्लस यांची जी सर्विस आहे ती पण खूप फास्ट आहे, आणि जी चव आहे ती पण खूप उत्तम आहे. ॲक्च्युली पाऊस चालू झाल्यामुळे शिवमने बाईक तर काही काढली नाही, पण त्याच्यामुळे गाडीमध्ये अशी अवस्था झाली की आम्ही अशी बसतो आहे. तर आता आम्ही सगळे गाडीमधूनच सगळ्या पॉईंट्सला जाणार आहे, आणि असेच बसून आम्ही एन्जॉय करणार. आम्ही आलो आता विन्ना लेक पॉईंटला, आणि मस्त इकडे सगळीकडे धुके, सगळे ढग असे येत आहेत, आणि इकडे तर घोड्यांच्या राईड्स आहेत. मारू का एक राईड मी घोडा सवारी? आणि समोर तर यात्रा आहे, ते विन्ना लेक आहे, तिकडे तुम्ही बोटिंग पण करू शकतो. काय काय घोड्यावर राईड करू म्हणे नंतर मग म्हटलं असं असं चालवावं लागेल.
अरे पण त्याला घोडा चालवता येत नाही ना, घोड्यासोबत मी पाहू का? घेऊन गेला तर कॉर्नरची कॉर्नरची अरे काही झालं तर उडी मार बस बाकी काय करायचं नाही ऍक्च्युली फजिती अशी झालेली की सत्यमला असं वाटलं की घोड्यावाला पण आपल्या सोबत येणार आहे आणि त्याने घोड्यावरची फास्ट राईड घेतली होती. त्याने एकाला बघितलं जाताना इकडून तो बोलला की मला फास्ट राईड करायची आहे, पण घोडेवाला बोलला की फास्ट राईड करण्याकरता तुम्हाला स्वतः करावी लागेल ती, मी तुमच्यासोबत येत नाही. तर त्याची अशी फजिती झाली की आता तो गेलेला आहे, बघू काय होतं ते. बघा 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 स्टेरिंग रेप ए दादा मला तर रुत्रो द्या सोडून त्याला एक्सपिरियन्स आहे, द्या सोडून कानात सांगायला ब्रेक काय मारायचं नाही, फक्त धरून बसायचं इथं येऊन आपोआप ब्रेक मारतो. त्यांना विचारो दादा आपण झालेला असतो काय रे बरोबर दादा पळव बघा 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 हे पळव जोरात हे पळव सकाळ झालेली आणि सकाळी सुंदर वातावरण असं झालं आहे, थोडंसं तुरळक पाऊस चालू होता आणि मस्त ढगालेले. तर हे आता गॅलरीमधून नाही तर तुम्हाला दाखवतो आहे, शिवम तर गाडी काढतो आणि खूप सुंदर वातावरण आहे इकडे. मी आता तुम्हाला त्या गॅलरीतून पण व्ह्यू दाखवतो. सगळ्यांची तयारी ऑलमोस्ट झालेली, सगळे निघण्याचे आहे. चला प्रतापगडाला. अच्छा, तर आता आपण जातोय प्रतापगडाला. आता इकडून डायरेक्टली आपण प्रतापगडाला निघतोय आणि काल संध्याकाळी ॲक्च्युली असं झालं की खूप जास्त ट्रॅफिक होती आणि वातावरण पण थोडंसं हे झालेलं, तर त्याच्यामुळे कालचे बरेचसे पॉईंट आमचे राहिलेत. तर मे बी कदाचित त्याच्यातले काही पॉईंट करू आणि आता इकडून प्रतापगडाकरता निघू. झाली का तयारी? तर सगळ्यांची तयारी झाली ऑलमोस्ट, काही जण तयारी करतायत. तर चला आता परत तुम्हाला दाखवूया पुढचा स्पॉट. चलो चलो. मुसळधार पाऊस चालू झालाय आणि आम्ही आता निघालोय. फर्स्ट हॉल्ट घेतलाय आम्ही, तो म्हणजे ब्रेकफास्ट करता, चहा आणि ब्रेकफास्ट करता. तर त्याच्यामुळे आम्ही एका रेस्टॉरंटला थांबलो आहे आणि पाऊस एवढा जोरात चालू झाला आहे बघू शकता. वाट लागली
गरम गरम आता ब्रेकफास्ट आला आहे, मेदू वडा इकडे पोहे. तुझा मेदू वडा, मेदू वडा, मेदू वडा. तुमचा मेदू वडा, मेदू वडा, दादांचा मेदू वडा. आता आपण आलो आहोत सावित्री पॉइंटला आणि सगळीकडे धुकं आहे, तर त्याच्यामुळे कदाचित पॉइंट आपल्याला क्लिअरली दिसणार नाही आहे, पण तरी आपण जातोय. ऍक्च्युली माकड होता आणि त्याने आमचे जांभळं घेतले. ठेवून दे, चल इकडे. सगळं सगळं दुःख आहे. दादांचे इकडे फोटो सेशन चालू आहे. तुमचं प्री वेडिंग शूट करायचं आहे का? हे दोघे दोघे फुल फोटोचे शौकीन आहेत, त्याच्यामुळे ते कंटिन्यू फोटो काढत राहतात. सगळे पॉईंट मोस्टली धुक्यामुळे सगळे गडद झाले आहेत आणि त्याच्यामुळे आता सावित्री पॉईंट करून आम्ही निघालो आहे प्रतापगडकडे, कारण की आता वाजले 12 आणि प्रतापगड आपल्याला खूप व्यवस्थित बघायचं आहे प्रॉपर वेळ देऊन, तर त्याच्यामुळे आता आम्ही सगळे प्रतापगडला निघतो आहे. मी गाडी ॲक्च्युली तिकडे पार्क केली होती, कारण की इकडे पार्किंग पूर्ण पॅक होते आणि गाडी लावायला जागा नव्हती, तर त्याच्यामुळे मी गाडी तिकडे पार्क केली आहे. कारण की अशा भव्य दिव्य किल्ल्यांना बघितल्यानंतर आणि त्या किल्ल्यांचा इतिहास ऐकल्यानंतर आणि प्रत्यक्षात ज्यावेळेस आपण ते किल्ले बघतो तर त्या मनामध्ये तो वेगळाच आनंद असतो.